राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र तर महाराष्ट्रातले सगळे शासकीय निमशासकीय सरकारी कर्मचारी मुंबईमधल्या कल्याणपासून पायी मार्च काढून सरकारला आपला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जे अधिवेशन होणार आहे प्रचंड म्हणजे लाखोच्या संख्येनं आमचे कर्मचारी रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहेत पायी चालण्यासाठी. कर्मचाऱ्यांना अन्यायाची जाणीव झाली आहे ते आता काही थांबणार नाही. आपला जो जुन्या पेन्शनचा हक्क आहे ते सरकारकडनं ते मागण्यासाठी रस्त्यावर 100% येतील अशी तयारी लोकांच्या मनाची झालेली आहे. नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना अध्यक्ष तथा जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा समन्वयक या नात्यानं आज 22 नोव्हेंबर पासून आम्ही यात्रा मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानमधून सुरू केली. पेन्शन संघर्ष यात्रा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जी शासनानं जुनी पेन्शन योजना बंद केली ती लागू व्हावी या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये जाऊन ही पेन्शन मार्च पेन्शन यात्रेच्या रूपानं लोकांमध्ये पेन्शन आपला हक्क आहे आणि तो आपल्याकडनं हिरावून घेतला तो परत मिळावा यासाठी आम्ही जनजागृती करण्याचं काम करत आहोत. 2005 सालापासून पेन्शनधारक आजही भटकंती करत आहेत किंवा आता भविष्यामध्ये शिक्षकांना सुद्धा तो त्रास उद्भवणार आहे. कोरोना काळ सुद्धा एक अतिउत्तम त्यांनी काम केलं, काय सांगायच्यावरती? आमचं म्हणणं हेच आहे की केवळ शिक्षकच नाही तर ऑल कॅडरचे कर्मचारी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जेव्हा सगळे मंडळी घरी बसून टीव्हीवर न्यूज बघायचे तेव्हा हेच कोरोना योद्धे म्हणून सरकारी कर्मचारी फील्डमध्ये येऊन काम करत होते. या कोरोना काळामध्ये बरेचसे आमचे सरकारी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आता फार दयनीय अवस्था आहे. एकीकडे शासन आम्हाला कोरोना योद्धा म्हणून संबोधलं जातं आणि दुसरीकडे त्याच्या परिवाराची त्याच्या मृत्यूनंतर वाताहत होते ही कुठेतरी थांबावी आणि त्या परिवाराला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हीच मागणी घेऊन आम्ही ही संघर्ष यात्रा करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही मागणी मंजूर झाली नाही तर महाराष्ट्रातले सगळे शासकीय निमशासकीय सरकारी कर्मचारी मुंबईमधल्या कल्याणपासून पायी मार्च काढून सरकारला आपला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि सरकारने हे तुमच्या माध्यमातून सांगतो की हे आंदोलन करण्याची वेळच येऊ नये, सरकारी कर्मचाऱ्यांचा जो जुन्या पेन्शनचा हक्क आहे तोही लागू करावा. जळगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात तुमची यात्रा झाली, त्या ठिकाणी असंख्य लोक त्या ठिकाणी आलेले होते, अनेक प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले असतील, कशा पद्धतीचे प्रश्न मांडण्यात आलेले होते आणि काय देते तोडगा आपण काढणार आहे? नाही, आमच्या पुढे एकच प्रश्न आहे, जुनी पेन्शन योजना. जी जुनी पेन्शन योजना आमच्या हक्काची आहे ती त्यांनी बंद केली. आता इथं जो प्रचंड प्रमाणात 1.5 ते 2 हजार संख्या आपल्या जळगावमध्ये होती, केवळ जळगावमध्येच नाही आम्ही जे आता 23 जिल्ह्यांमध्ये ज्या सभा केल्या त्याच्यामध्ये प्रचंड अशीच गर्दी होती. तरुण लोकांना हा प्रश्न भेडसावत आहे. तरुणांबरोबर आता जे जुने कर्मचारी आहेत ज्यांना पेन्शन लागू आहे ते पण आता सोबत आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला असा एकही कॅडर नसेल चतुर्थ श्रेणीपासून अधिकारी महासंघापर्यंत जे कॅडर महाराष्ट्रात आहेत ते सगळे कॅडर सोबत आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा एकच विषय, आमच्या दुसऱ्या काहीच मागण्या नाही, आमची एकच मागणी आहे जुनी पेन्शन योजना सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. वरिष्ठ मंत्रालयापर्यंत आपण हा विषय तुम्ही गेले होतात किंवा तुम्हाला वाटतं राजकारणामुळे वळतो मी तुमचा विषय, तुम्हाला वाटत का सत्तेमध्ये काही बदल झाल्यानंतर हा तुमचा पेन्शनचा मार्ग मोकळा होईल? सरकार कोणाची येऊ
सरकार हा एक राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे आणि आता या तीन पक्षाचं सरकार आहे. मला असं वाटतं की या तीन पक्षाच्या सरकारमध्ये हा विषय नक्की मार्गी लागू शकतो. याच्यासाठी तीव्र प्रकारे आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि ह्या भावना सरकारपर्यंत कशा पोहोचवायच्या हे एक बांधणी करण्यासाठी, एक पुनर्बांधणी करण्यासाठी महाराष्ट्राची आम्ही अपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे अधिवेशन होणार आहे, प्रचंड म्हणजे लाखोच्या संख्येनं आमचे कर्मचारी रस्त्यावर, मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहेत पायी चालण्यासाठी. आणि कर्मचाऱ्यांना अन्यायाची जाणीव झाली आहे, ते आता काही थांबणार नाही. आपला जो जुन्या पेन्शनचा हक्क आहे ते सरकारकडनं ते मागण्यासाठी रस्त्यावर 100% येतील अशी तयारी लोकांच्या मनाची झालेली आहे. सरकारकडची काय भूमिका वाटली तुम्हाला? सरकार मागे आमच्या 4 ऑक्टोबरला सरकारसोबत बैठका झाल्या, त्यांनी या विषयाच्या संदर्भाने एक सकारात्मक संकेत दिले, परंतु ते केवळ संकेत आहेत. हे पुढे आता 3-4 महिन्याचा कार्ड लोटून गेलेलं आहे, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. आता सरकारला केवळ कर्मचाऱ्यांच्या भावना पोहोचून चालला नाही तर सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने आंदोलनं करून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा लागतील. आणि मला पूर्ण खात्री आहे या सरकारकडनं हा विषय सुटू शकतो, फक्त त्यांनी राजकीय इच्छाशक्ती आपली दाखवावी. मुख्यमंत्र्यांशी अशा काही चर्चा आपली झाली होती का? मुख्यमंत्री साहेबांशी जेव्हा मुख्यमंत्री साहेब जेव्हा सत्तेत आले तेव्हाच त्यांच्याशी ही आमची चर्चा झाली होती. त्यांनी पण याच्या संदर्भाने सकारात्मकता दर्शवली, परंतु मागे हा कोरोनाचा काळ आला आणि ती चर्चा तिथंच राहिली. आता कोरोनाचा काळ बऱ्याच अंशी कमी झालाय आणि खरं पाहता हीच आताची गरज आहे, कारण कोरोना काळामध्ये बऱ्याचशा आमच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या परिवाराची फार दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून हे आंदोलन आता जास्त पेट घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये तीव्र प्रकारची आंदोलनं करण्याची, कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता रस्त्यावर उतरण्यासाठी कर्मचारी तयार आहे. आणि सरकारने तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की आता कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरू देऊ नका. कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यापूर्वीच त्यांच्या जुन्या पेन्शनची मागणी मान्य करा, कारण हा त्यांचा जिवाड्याचा विषय आहे, त्यांच्या अगदी म्हातारपणाचा विषय आहे. म्हणून या विषयी जास्त वेळ न लावता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा. तुम्हाला वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये खजिना खाली झालेला असेल, त्यामुळे त्यांनी हे सर्व करत आहे? नाही, खजिना बघा, आम्ही सुद्धा कर्मचारी हे सुद्धा सरकारचे घटक आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोणी या फील्डमध्ये कोरोना काळात काम करत नव्हते त्या काळामध्ये कर्मचारी येऊन काम करत होतं. एखाद्या कर्मचाऱ्याचा जर दुर्दैव अंत झाला कोणत्याही कारणाने असो, तर त्याच्या परिवाराची जो कर्मचारी आपल्या वयाची 30-35 वर्ष त्या कामात देतो, सेवेत देतो, त्याची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे. आता हा खजिना कमी झाला, जास्त झाला, असे भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सरकार आपला खर्च कमी करू शकतो. आमची मागणी एवढीच आहे की आज आमचं मायबाप सरकार आहे, सरकारने जर आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर आम्ही कोणाकडे जायचं? आज तो कुटुंबाचा जर वाली कोणी नाहीये, जो कर्मचारी मृत्यू झालेला आहे त्याचा वाली सरकारने व्हावं, त्याच्या कुटुंबाची काळजी सरकारने घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न काय वाटतं, आता ही यात्रा पुढे कशी असेल? पुढे ही यात्रा आता आम्ही जे महाराष्ट्रामध्ये पूर्ण यात्रा करतोय, मुंबईपासून सुरू केली, महाराष्ट्रातल्या सर्व संघटना म्हणजे केवळ शिक्षक नाही, मग ते पटवारी असतील, आपले ग्रामसेवक असतील, आरोग्य असेल, इकडे महसूल असेल, म्हणजे जेवढे महाराष्ट्रामध्ये कॅडर आहेत तेवढे सगळ्या कॅडरची लोक एकत्रित आलेले आहेत. सगळ्यांनी केवळ एकच विषयासाठी हे आंदोलन पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे, त्याची समन्वय समिती आहे. आणि या 22 डिसेंबरपासून जे अधिवेशन आहे त्याच्यापूर्वी 3-4 दिवसापूर्वीपासनं कल्याणच्या पुढेपासनं आम्ही पायी यात्रा पायी चालून आम्ही सरकारला आमचं म्हणणं ऐकवणार आहोत आत्मक्लेश आंदोलनातून. आणि आता हा जो कर्मचारी जागा झालाय प्रचंड त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे ना, आता हा काही थांबणारा नाही, त्याच्यामुळे हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन म्हणजे आता जे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बघतात त्याही पेक्षा, कारण कर्मचाऱ्यांची संख्या अफाट आहे, आणि त्याही पेक्षा प्रचंड तीव्र अशा आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला तुमच्या माध्यमातून देत आहोत. ही वेळच सरकारवर येऊ नये अशी आमची प्रार्थना आहे.
परात राबणारा भोले बळी राजा, सांगतो ये झकणारा कामगार माझा, माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला राजा पक्का। फुलों सा चेहरा सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे, नाद घुमू दे, कमल फुलू दे, नाद घुमू दे, कमल फुलू दे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.